नमस्कार, मी प्रतिमा काळे. गेल्या 2 दिवसापासून आपण पाहतो की कोरोना सोबत आपल्या भारतामध्ये या चक्रीवादळाने धुमाकूळ घातलेला आहे आणि या चक्रीवादळामुळे आपल्या भरपूर परिसरातील झाडांची नुकसान झालेले आहे. तसेच आमच्या पिंपरी चिंचवड मध्येही भरपूर झाडांची नुकसान केलेले आहे. तेव्हा आम्ही ईसीएच्या टीमने ठरवलं की आपण या जुन्या झाडांच्या जागी आपण नवीन आपली देशी झाडं लावू, जेणेकरून या देशी झाडांचं महत्व येथील नागरिकांनाही समजेल आणि तेही देशी झाडांची लागवड करायला सुरुवात करेल. म्हणून आपण ती सुरुवात केली पाहिजे. या दृष्टीने मी आज जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून आज आम्ही विविध ठिकाणी झाडे लावण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. म्हणजे आजपासून आम्ही तो झाडे लावण्यास सुरुवात केलेली आहे. यासाठी आम्ही देशी झाडांचीच निवड केलेली आहे, कारण देशी झाडं आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. त्याचे महत्व आम्ही येथील नागरिकांना पटवून सुद्धा दिलेले आहे. त्यांच्याही हाताने आम्ही ही झाडं लावून घेतलेली आहे. आता आज तर आम्ही 5 कळंबाची झाडं लावलेली आहे, 5 काय म्हणतात आपण पिंपळाची, 5 वडाची झाडं लावलेली आहे आणि काही लिंबाची झाडं लावलेली. आज आता सुरुवात झालेली आहे. जसजसा वेळ मिळेल त्याप्रमाणे आम्ही ती झाडे लावत जाऊ. यासाठी आमचे ईसीएचे अध्यक्ष श्री विकास पाटील सर, हिनामान भुजबळ सर, तसेच इतर सहकारी सदस्य यांची आम्हाला खूप मदत झाली. त्यासोबत माझी मुलंही माझ्यासोबत होते, तेजस काळे आणि साक्षी काळे. धन्यवाद.